रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड, कडेगाव। तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। टेंभू उशाला आणि कोरड घशाला, भांबर्डेकरांची खंत। नेते आले आणि गेले, मात्र तलावात पाणी आलंच नाही। विटा शहरापासून नजीकच असलेल्या भांबर्डे हद्दीतील तलावापासून काही अंतरावरच टेंभू योजनेचा कॅनल आहे। मागील वर्षी याच तलावात पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन देखील जोडण्यात आली होती। माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत येथील टेंभू योजनेचे पाण्याचे पूजन करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात या तलावात टेंभूचे पाणीच दाखल झाले नाही। त्यामुळे टेंभू उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे। एकीकडे कोयना धरणातून सोडण्यात येणारे 32,000 क्युसेक्स पाणी समुद्राला वाहून जात आहे। हेच वाहून जाणारे पुराचे पाणी टेंभूसह अन्य पाणी योजनांकडे वळवण्याची गरज आहे। या तलावातील पाण्यावरच येथील शेतकऱ्यांना शेती पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावं लागत आहे। सध्या भांबर्ड्यातील तलाव पावसाच्या पाण्यावर केवळ 15-20% भरला आहे। आगामी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता हे पाणी फारच अपुरे आहे। त्यामुळे हा तलाव भरून देण्याची मागणी येथील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे करत आहेत, मात्र त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही। माझं नाव हनुमंत ज्योतिराम शिंदे, भांबर्डे। आमचा हा तलाव 10% भरलेला आहे, पावसाच्या पाण्यानं भरलेला आहे। टेंभूचं पाणी टेंभूची पाईपलाईन जवळच गेलेलं आहे। मागल्या वर्षी जयंत पाटील साहेबांनी इथं त्याचं पाणी पूजन केलेलं होतं, पण तलावात काय पाणी त्याचं काय आलं नाही। नुसतं डोंगर झाडी दिसत्या, पण पाण्याचा थेंबसुद्धा आला नाही इथं। तर बाबा, शासनानं त्याचा विचार करून ते खाली जाणारं पाणी, कृष्णा नदीला पाणी वाहून जाणारं पाणी ते टेंभू योजनेच्या मार्फत आमच्या तलाव्यात सोडावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। आता जे तलावात पाणी दिसतं ते पुरणार का तुम्हाला वर्ष? नाही, पुरत नाही, अजिबात पुरत नाही। पाणी टंचाई प्रत्येक वेळी आमच्या वाईट बिकट परिस्थिती आहे, प्यायला सुद्धा पाणी नसते। ह्या पाण्याची जेव्हा गारडी इकडं पाणी जाते, पण कधी पाठ सुरू झाला नाही, पाठ दिसते तुम्हाला ते। पण आता तयारी तर आहे का, पूर्ण तयार काम झालेलं आहे का पाईपचं पाण्याच्या सोडण्यासाठी? काम झालेलं आहे पूर्ण, पण पुढं जरा लहान पाईप असल्यामुळं पाणी येत नाही। नुसतंच उद्घाटन झालं, त्याचं काही पाणी आलेलं नाही, पाणी तलाव्यात आलेलंच नाही। सध्या तलाव्यात 10% पाणी आहे, ते बी पावसाचं आहे। ते पाण्याची व्यवस्था केलेली आहे, खर्च शासनाने खर्च केला आहे, पण ते पाणी काय तलाव्यात पुरतं आलेलं नाही। त्यामुळं सध्या उन्हाळा असाच गेला, पिकाला पाणी कमी होतं, पिकावर ऊस बीज वाळून गेलं, त्यानंतर आता पावसाळ्या पाण्यावर सगळं झाले तयार। त्यासाठी आम्हाला जयंत पाटील यांनी उद्घाटन करून पाणी सोडण्याची व्यवस्था केली, पण पाणी काय आलेलं नाही, पाणी येण्याची व्यवस्था शासनात करा। माझं नाव मच्छिंद्र पोकाटे, भांबर्डे। माझी एकच मागणी आहे की आमच्या तलाव्यात पाणी यावं। इथं आमची बिकट परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे। हे आमचं असं झालं आहे आता की आमच्या ह्याच्यात म्हणजे पाणी आहे उशाला आणि कोरड आहे घशाला, अशी परिस्थिती आहे। तरी लवकरात लवकर आमच्या तलावात पाणी पडावं आणि पाणी सुटावं, अशी आमची मागणी आहे। पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्यासाठी पुरू शकतं का पाणी? आता आहे हे पाणी अजिबात पुरू शकत नाही। आम्हाला पाणी आहे असं बघतोय, असं आम्ही एवढं आहे आता, एवढं 40 वर्ष झाली मला बघतोय, असं पाण्याचं तेव्हापासून प्रॉब्लेमच आहे। तलाव्यात पाणी नाहीच, पावसाच्या पाण्यावरच काय असेल ते। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा।
प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।